पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना गेल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे आज बारामतीच्या दौऱ्यावरती आहेत. बारामती शहरासह बारामती तालुक्यात विविध ठिकाणी खासदार सुप्रिया सुळे भेट देणार आहेत. तसेच बारामतीतल्या पक्ष कार्यालयाचं देखील उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे करणार आहेत. मी आहे बारामतीतील सिनेमा रस्त्यावरील. हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं कार्यालय. खरं तर याआधी राष्ट्रवादीची बारामतीमध्ये दोन कार्यालय होती. एक शहर कार्यालय तर दुसरं तालुका कार्यालय. परंतु राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आणि ही दोन्ही कार्यालय जी आहेत ती अजित पवारांकडे गेली. त्यामुळे शरद पवार गटाकडे कोणतंही कार्यालय नव्हतं. अखेर याचं उद्घाटन जे आहे ते खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते पुढच्या काही वेळामध्ये होणार आहे. आणि या ठिकाणी बघू शकतो का आज अजित पवार देखील बारामतीच्या दौऱ्यावरती असल्यामुळं पोलिसांचा देखील कडेकोट बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी करण्यात आलेला आहे. पक्ष आणि चिन्ह राहुल नार्वेकर यांनी कालच निर्णय दिला. अजित पवारांचा असल्याचं सांगितलं आणि त्यानंतर आज या पक्ष कार्यालयाचं उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते होतंय. खरं तर निवडणुका अवघ्या काही दिवसावरती येऊन ठेपल्या आहेत त्यामुळं कार्यकर्त्यांना बसण्याची व्यवस्था व्हावी त्यामुळं या पक्ष कार्यालयाचं उद्घाटन केलं जात आहे. आणि बारामती शहरासह तालुक्यामध्ये आज खासदार सुप्रिया सुळे यांचे भरगच्च कार्यक्रम आहेत. तसेच अजित पवार देखील बारामतीमध्ये आहेत. परंतु या पक्ष कार्यालयाचं उद्घाटन महत्वाचं मानलं जात आहे. त्याचं कारण असं आहे की निवडणुका अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपलेल्या आहेत आणि याच पक्ष कार्यालयातून शरद पवार गटाची जी आगामी रणनीती आहे ती पुढे आखणार आहेत आणि कार्यकर्त्यांना बसण्याची एक हक्काची जागा म्हणून या कार्यालयाकडे पाहिलं जाते. कॅमेरा पर्सन राजेश बिडकर सह जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.